विद्यार्थी मित्र हो नमस्कार। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जून 2022 लेखी परीक्षा मार्गदर्शन सीरीजच्या भाग 8 मध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण यापूर्वीच्या भाग 7 मध्ये आपण लेखी परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी हे समजून घेतलेलं होतं। आता आज आपण प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे त्या सर्व गोष्टी क्रमवार जाणून घेणार आहोत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी ज्याला आपण पेपर सेटर म्हणतो आणि पेपर चेक करणारे म्हणजेच आपले उत्तरपत्रिका तपासणारे या दोन्हीच्या विषयी आपण खूप रिस्पेक्ट ठेवला पाहिजे। रिस्पेक्ट ठेव द इन द सेन्स की ते काहीही विचारत नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला उत्तरपत्रिका तपासणारा जो असतो त्या तपासणाऱ्याची मानसिकता आपल्या बाजूनं जास्तीत जास्त कशी चांगली राहील या दृष्टीनं आपण प्रत्येक प्रश्न क्रमवार सोडवणं म्हणजे प्रश्न पहिल्यातले जे काही तुम्हाला 5 पैकी 4 सोडवायचे ते 4 प्रश्न क्रमवार सोडवणं, पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, नाहीतर अगदी सुरुवातीला तिसरा प्रश्न घ्यायचा, नंतर पुन्हा दुसरा घ्यायचा, नंतर पहिला घ्यायचा, नंतर पुन्हा आणखी कुठला तरी घ्यायचा आणि एक प्रश्न इकडं एक प्रश्न तिकडं असं जर का आपण करत राहिलो तर निश्चितपणे तपासणारा आपल्यावर ज्याला आपण काय म्हणतो की आपल्याविषयी त्याचा फारसा अनुकूल दृष्टिकोन राहणारच नाही, कोणाचाच राहणार नाही आहे। त्यामुळं आपण काय करूया की पेपर प्रश्नपत्रिका जो काढतो तो कशीही काढत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की उत्तरपत्रिका तपासणारा जो आपल्या बाजूनं अधिकाधिक चांगला कसा होईल, अनुकूल कसं राहील, त्याचं काम आपण जास्तीत जास्त सोपं कसं करू त्यांचं काम, तर त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे। आणि या दृष्टीनं सुरुवातीलाच आपण आपल्याला उत्तरपत्रिका हातात पडल्याच्यानंतर ज्या काही प्राथमिक बाबी असतात जसं की डाव्या बाजूनं समास आखणं, प्राथमिक बाबी जर का लिहाव्या लागत असतील, तुमचा सीट नंबर काय, तर खरं तर या परीक्षेमध्ये लिहायची गरज नाही आहे, ते पण सांगितलं तुम्हाला की ज्या अचूक नोंदी करणं, रेखाटन अचूक करणं हे देखील आपण आवर्जून करायला पाहिजे। आणि तिसरं, जर का आपल्याला प्रश्नपत्रिका वाचल्याच्यानंतर काही प्रश्न जरी अवघड असले आणि त्याचा माझ्यावर जर का प्रतिकूल परिणाम होत नसला तर अशा वेळेला मी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचावी, कारण त्यातनं मला कळतं की एकूण प्रश्नपत्रिका कशी आणि त्या मदत होते प्रश्नांची, मला काही उत्तरांचे क्ल्यूज मिळतात त्या इतर खालच्या प्रश्नातून, तर त्यामुळे गरज पडली तर तुम्ही प्रश्नपत्रिका वाचू शकता, नाही पडली तर नाही वाचली तर हरकत नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाचं की 5 पैकी जेव्हा मला 4 प्रश्न निवडायचे असतात तेव्हा ते मी 5ही प्रश्न वाचूनच त्यातल्या 4 प्रश्नांची निवड केली पाहिजे। ती निवड कशी करायची यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळं हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रश्नपत्रिका सोडत असताना एक पहिली महत्त्वाची कुठली गोष्ट करू तर ती अशी की आपण सगळ्यांनी प्रश्नांचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचला पाहिजे। खूपदा आपण प्रश्न समजून न घेताच उत्तर लिहित असतो, हाच आपल्या पुढचा खूप मोठा प्रश्न असतो, परंतु ते आपण कधी लक्षात घेत नाही। त्यामुळं प्रश्नांचा अर्थ समजून घ्या, एका प्रश्नामध्ये किती उपप्रश्न दडलेले ते समजून घ्या, त्या प्रश्नांची गुणविभागणी कशी असणार आहे ते समजून घ्या। मी तुम्हाला सांगितलं की सोप्यात सोपा प्रश्न जो असतो त्याला कमी गुण असतात, मध्यम दर्जाच्या प्रश्नाला त्या सोप्यापेक्षा अधिक जास्त गुण असतील, आणि जो चॅलेंजिंग प्रश्न असतो जो ॲप्लिकेशन लेवलचा भाग असतो त्याला अधिक गुण असतात। या पद्धतीने आपण प्रश्न आणि त्याची गुणविभागणी ही देखील समजून घेतली पाहिजे। म्हणून आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न असतात संकल्पना स्पष्ट करा, स्वरूप, गरज, महत्त्व, गुण, मर्यादा, वैशिष्ट्य, तुलना, फरक, चर्चा, भूमिका, टिपा द्या, असे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे। म्हणजे वैशिष्ट्य स्पष्ट करणं म्हणजे काय असतं, गरज स्पष्ट करणं म्हणजे काय असतं, महत्त्व स्पष्ट करणं म्हणजे काय असतं, योगदान स्पष्ट करणं म्हणजे काय असतं, हे क्रियापदांचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत। हे जर का समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला प्रश्नामध्ये काय लिहायचं याची पूर्णपणे कल्पना येते। त्यामुळे आपण प्रश्नांचे अर्थ समजून घेऊया, क्रियापद काय मागतं आपल्याला, काय त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे हे आपण समजून घेतलं निश्चितपणे आपलं उत्तर खूप चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतं। मला वाटतं यानुसार आपण एक आणखी एक महत्त्वाचं तत्व लक्षात घेतलं पाहिजे की प्रश्न आणि गुणविभागणीचं वेळेचं तत्व लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे 5 मार्काचं विचारल्यानंतर 5 गुणांचं मी उत्तर लिहिलं पाहिजे, तिथं 10 गुणांचं लिहिण्याला अर्थ नाही ना। आपल्या परीक्षेमध्ये सांगितलं तुम्हाला की 5 गुणांच्या प्रश्नासाठी एकच पेज आहे, त्यामुळं कोणीही एका पेजपेक्षा जास्त उत्तर लिहिण्याच्या प्रयत्नात पडू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला खालीलपैकी 4 उपप्रश्न लिहा असं असेल तर मी 4च प्रश्न सोडवायचे। जर का तुम्ही 4पेक्षा जास्त प्रश्न सोडवले तर निश्चितपणे तुम्ही काय करत असता, तपासणाऱ्याचं काम वाढवत असता, त्याची जबाबदारी वाढवत असता आणि तुमचा वेळ आकारण वाया घालवत असता। तो वेळ वाया घालवायला इथं अजिबात संधी नाही, पानं देखील जास्त उपलब्ध नाही। त्यामुळे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे की जेवढे प्रश्न विचारले तेवढ्याच प्रश्नांचं उत्तर अचूकपणे, मुद्देसूदपणे, आटोपशीरपणे, प्रभावीरित्या, आकृती शक्य झालं तर ती वापरून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे। आणि मी तुम्हाला सांगितलं यापूर्वीही अनेकदा की प्रश्न शीर्षकातून आपण प्रास्ताविक मांडलं पाहिजे, जसं की आलेखाचे प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न असेल तर त्याची सुरुवात पाहिजे आलेख या शब्दानं,
म्हणजे त्यातनं कळतं की तुम्ही पाचपैकी कुठले प्रश्न निवडणार आहात. इथं तुम्ही काय करत असता, तपासणाऱ्याचं काम कमी करत असता. जो कोणी पेपर चेकिंग करणार असताना त्याला प्रश्नपत्रिका हातात न घेता कळतं की माझ्या समोरचा जो विद्यार्थी ज्याची मी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासतो आहे तो पाचपैकी कुठले चार प्रश्न निवडतो हे त्याला सहजपणे कळतं. त्यामुळे प्रास्ताविक हा शब्द न लिहिता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही त्या प्रश्नाचं शीर्षक येऊ द्या अगदी थोडक्यामध्ये. जसं की आलेखाच्या प्रकारासारखा प्रश्न असेल किंवा प्रबोधन आणि शिक्षण थोडक्यात स्पष्ट करा, तर मी सुरुवातीला लिहिल की प्रबोधन आणि शिक्षण, मग त्याची काही प्रस्तावना मला लिहायची ती मला लिहिता येईल. अशा पद्धतीने आपण काय करायला पाहिजे की प्रश्न शीर्षकातून प्रास्ताविकाची मांडणी केली पाहिजे. उत्तर तुम्ही मुद्देसूद व आटोपशीर लिहिलं पाहिजे, मोजक्या शब्दात लिहिलं पाहिजे, परिणामकारकरित्या लिहिलं पाहिजे, आकृती वापरली पाहिजे, त्यातले महत्त्वपूर्ण शब्द असतील, मुद्दे असतील, उपमुद्दे असतील, उदाहरणे असतील इत्यादींची तुम्ही लक्षणीय रूपात मांडणी करायला शिकलं पाहिजे. उदाहरणे, घटना, संदर्भ जास्तीत जास्त, मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये जे सांगितलं ना की तुम्ही तुमच्या विषयातले महत्त्वपूर्ण संदर्भ तुमच्याकडे ठेवा, ते संदर्भ देखील तुम्ही यामध्ये छानपैकी वापरले पाहिजेत. आकृत्यामध्ये त्रिकोण असेल, चौकोन, पंचकोन, ओक तक्ता ज्याला आपण ट्री डायग्राम म्हणतो, वर्तुळ, चक्राकृती, फेन आकृत्या, या सगळ्या तुम्ही चांगल्या वापरायला शिकलं पाहिजे. आणि मी तुम्हाला कितीकदा सांगितलं की आपण पर्याय निवडत असताना तो अधिक, ज्याला आपण काय म्हणतो की पर्यायी जे निवडायचे असतात ना आपल्याला प्रश्न, ज्याचं मुद्देसूद उत्तर लिहिता येईल, प्रभावी लिहिता येईल, परिणामकारक लिहिता येईल, असे प्रश्न आपण निवडायला पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये या बाबीवर जर का लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला पेपर खूप छान पद्धतीनं सोडवला जाऊ शकतो, उत्तरपत्रिका आपली खूप वेगळी होऊ शकते. त्यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. परीक्षेच्या संदर्भातले आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर का पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करावा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये द्या. हे व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवा. यापुढेही मी अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.